आपल्यावर खरं लपवण्याची जबाबदारी असली ना तरी दादा मुक्ता पुन्हा एकटी पडली आणि अशा वेळेला तिला तुझ्या आधाराची गरज आहे. काय नशीब आहे पोलीस खरंच. तिच्या मागची संकट संपतच नाहीत रे. एका मागून एक चालूच. अशा वेळेला खरं तर तू तिला भेटलं पाहिजेस. तू भेटलंस तर तिची ताकद वाढेल. थँक्यू दादा. हा फक्त बाहेर पडताना घरातली सगळी मंडळी झोपलीत की नाही याची खात्री करून घे. तू रात्री तिला भेटायला गेलायस हे कुणालाही कळता कामा नये. हो दादा अगदी तसंच करे. हे तुला कसं कळलं दादा? कारण तो त्याच्या रूम मध्ये नाहीये. अरे त्याच्या रूम मध्ये नाहीये म्हणजे तो फक्त मुक्ताकडेच गेला असणार असा तर्क लावलास का तू लगेच? त्याला काही दुसरं काम नाही. आणि हे बघ अंबिकाची पाहुणी म्हणून आलीस. पाहुणी म्हणूनच राहा. घरातल्या गोष्टींमध्ये ना खुपसायची गरज नाहीये. अजून दुसऱ्याच्या घराला आग लावायचा छंद कमी नाही झाला वाटत. मोठी आई मोठी आई हे बघा मी काही चुकीचं करत नाहीये. मी घराच्या भल्यासाठीच बोलतेय. हे बघा त्यांनी तुमचा शब्द मोडलाय. तो तुमचा पुन्हा अपमान करतो हे कळत नाहीये का तुम्हाला? मला वाटतं तुझी काहीतरी चुकू. ते हे ठिकाण नसणार. अशी कशी तू होईल बरं. आता थोड्या वेळापूर्वी मी इथं येऊन गेलोय. माझ्याकडे असं काय बघत आहे? तुझ्यावर विश्वास ठेवू की नको हा विचार करतोय. असं का बोलताय तुम्ही? तू अजूनही त्या कांतासाठी काम करत नाहीयेस ना? अहो काय बोलताय राव? एकदा झालेली चुकली परत करेन का? अरे मग मुक्ता कुठे? गुंड कुठे? सांग ना मुक्ता कुठे? मला माझी मुक्ता हवी आहे. तुला सिरियसनेस कळतोय का? अरे लवकरच तिची स्पर्धा आहे त्यामुळे काही करून तिला गुंडांच्या तावडीतून सोडवावंच लागेल. अहो मला पण तसंच वाटतंय. आता थोड्या वेळापूर्वी मी इथं आलो होतो मुक्ता ताईला सोडवायला. त्या कांतानं त्या माणसांच्या बरोबर भिडलोय. मायावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा मायावर. तुमच्या एवढ्याच कांताचा मला राग येतोय. आणि आता इथं मुक्ता ताई नाही तर माझं दोस्तच काम करायचं बंद झालंय. सुनील आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कोणावर आणि कशावर विश्वास ठेवू माझं मलाच कळत नाही रे. हे बघ सुनील काही झालं ना मुक्ता जिथे कुठे असेल आपल्याला तिला शोधावंच लागणार. चल तू. तिला संपवलं ना का तिच्या आई बापांना कळल. कांता शेठ फक्त बोलत नाही करून पण दाखवतो. सारंगला इथं बोलवण्याचा त्रास त्यांना व्हायलाच पाहिजे. बापू बापू काय बोलतय? अहो ती रावसाहेब आपल्याला जीवन सोडतील का? बरं ती आर्याकडून एवढे पण पैसे मिळणार नाहीत का? आपण कुठं लांब पडून जाऊ शकू? रावसाहेबानं आपल्याला शोधण्याचा प्रयत्न केला ना का? आधी त्याला शोधू आणि संपवून टाकू. जास्त विचार करायचा नाही. मुक्ताचे शेवटचे तास मोजायला सुरुवात कर. आता तिचा लवकरच खात्मा होणार. गावावर शिंदे कुटुंबावर शोक कळा पसरणार. घटस्फोट वगैरे काहीही नाहीये. घटस्फोट द्यायचं हे सगळं नाटक केलंय आम्ही. मी सारंग आणि मुक्तानी ठरवून. कळलं का तुला? त्या दोघांनाही माहिती आहे सगळं. पण मला पूर्णपणे खात्री होती की मुक्ता अशी नोटीस मला पाठवणार नाही. कळलं तुला? माझ्या नजरेतून तू पडावीस म्हणून तिनं केलेलं आहे सगळं नाटक.
आता आपल्याला सुद्धा एक नाटक करावं लागेल. दादा तुम्ही फक्त सांगा कोणता त्याग करायचा. हेच तुमच्या दोघांच्या घटस्फोटाचं नाटक करायचं हाच आपल्याला त्याग करावा लागेल. मला पहिल्यापासून खात्री होती मुक्ता असा हिस्सा प्रॉपर्टीचा मागणार नाही. हे सगळं कारस्थान अंबिकाचं आहे. आपल्या मनातून मुक्ता उतरावी म्हणून तिच्या नासक्या डोक्यातनं हे सगळं आलेलं आहे. आतापर्यंत हे फक्त आम्हाला तिघांना माहित होतं, आता ते तुला माहित झालंय. आणि काल रात्री सुद्धा मी स्वतः सांगितलं सारंगला जाऊन तिला भेट, ती एकटी पडली असणार. फक्त त्याला म्हटलं लवकर ये सकाळी, कोणाच्या लक्षात यायच्या आणि काढव अजून आलेला नाहीये. डोकं भडभडायला लागलं ना सगळ्या गोष्टी ऐकून. पण आपल्याला शांत राहावं लागणार. पळ आता सगळ्यांना काय वाटतंय, आपण मुक्ताच्या विरोधात आहोत. आपल्याला पण संताप आलेला आहे तिचा. हे असंच चालू ठेवायचंय, कोणालाही कळता कामा नये. माझं एक मन मला सांगत होतं की मुक्ता या सगळ्या गोष्टी करणार नाही. नोटीसा फोटीचा ना त्या मुक्ता नाही पाठवणार काही. बापरे ते घटस्फोटा झाला इतकं धस्त झालं होतं ना चाहते माझ्या. मुक्ताचा जसा स्वभाव आहे ना, ती इतरांची जसं वागते ना, ती या पैशाच्या किंवा प्रॉपर्टीच्या मागे लागणारी मुलगी नाहीच आहे. मला खात्री होतीच. आई माझा विश्वास खरा ठरवलाच पाहिजे तू. आता कळलं ना. हो शांत हो, फक्त चेहऱ्यावर दाखवायचं नाही. मुक्ता त्या स्पर्धेमध्ये उतरले ना, त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीला आपल्याला जायचंय ना. म्हणजे काय, आपण त्याची ऊर्जा आहोत, आपल्याला दुखत जायलाच पाहिजे तिथे. तोपर्यंत हे सगळं नाटक असं चालू ठेवायचं. एकदा का तिची अंतिम फेरी संपली की मग हे माझ्या पद्धतीने मी सगळं बाहेर काढतो की नाही, एकेकाला धडा शिकवतो. आता हे सगळं नंतर. आता मुख्य काय आहे, सकाळी येणारा मुलगा अजून आलेला नाहीये, मला आलंय टेन्शन. तशी बोलण्यात म्हटलं असेल. अरे लाज वाटू दे, लाज वाटू दे तुला भैरू, लाज वाटू दे. एक बाई तुझ्यावर हल्ला करून पळाली, एक बाई आवरणा तुला भंगार माणसा. तू एक काम कर, दाणी मिशी खा, कपाळाला टिकली लाव, हातात बांगड्या भर आणि साडी नेस. तुला पुरुष म्हणायला लाज वाटते मला. यावेळी पण मुक्ताना तुझ्यावर मात्याच केली, संभळ असू दे नाही तर आणखी काहीतरी. प्रत्येक वेळी तू यातल्या पुरुषानं या समोर गुडघेच टेकले. तुझ्या मर्दानगीवर थुंकून पळाली ती. असं बोलू नका कांताशी, आधीच माझा जीव लाजू लाजू झालाय. मला माफ करा, काही चूक झाली, असं पुन्हा चूक नाही होणार. बरं कांताशी, आता त्या मुक्ताला जीवन सोडायचं नाही आणि माझ्या हातून तिचा जीव घेऊ द्या मला. तिचा जीव जाणार पण तुझ्या हातून नाही, माझ्या हातून. तिला एवढं हालहाल करून मारीन ना, ती बाईच्या जातीला जन्म घेतल्याचा पस्तावा व्हायला पाहिजे तिला. पाणीयन, बाकीचे पण या रे. या तिला मध, या तिला मध्ये. श्रीमंता घरची सून आंघोळ केलेली नाहीये, कस दिसत आता. आता पाणी भरपूर. Ha 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 ha!
लई ताकत नाही तुमच्यात. माय नियत खराब होते की काय? उगा त्या भक्तीच्या मागे लागलो. खरी माझ्या तर इथंच आहे. माहिती आहे तू यात लई ताकद आहे, पण इथं चालणार नाही. तुमचं काही महत्वाचं काम आहे का? हा ते काय महत्वाचं काम? महत्वाचं असं काही नाही, म्हणजे आता हा ते रक्षाबंधन येत आहे ना, तर माझ्यात आणि दादात असे खूप वादविवाद भांडण आणि ते झाले. मी दादाला खरंच खूप दुखावलं. तर मला मला असं वाटतंय की मी दादाच्या गळ्यात पडावं आणि ओघता मुक्ती रडावं आणि त्याला विचारावं की बाबा तू मला खरंच माफ केलंयस की नाही ते सांग मला. मला जाणून घ्यायचंय तू मला माफ केलंयस की नाही. माझा राग नाही आहे ना तुझा. आणि सर हे आले ना की बोला मग त्यांच्याशी. सगळ्यांना चांगली बुद्धी दे बाई. हो 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 वहिनी 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 दादा फळबागेतच गेलाय ना? नाही म्हणजे मुक्ताला भेटायला गेला नाही ना? मुक्ताने एवढं सगळं केल्यावरही हे तिला भेटायला जातील असं वाटतंय का तुम्हाला? नाही तुमचा तुमच्या दादांवर विश्वास नाहीये का? नाही विश्वास नसेल ना तर हे रक्षाबंधन त्यांच्या समोर रडणं हे नाटक करू नका म्हणजे तुम्ही. नाही नाही असं खरंच काही. भैरून ज्या मुलीला किडनॅप केलंय ना त्या मुलीचा मी सासरा आहे आणि हा तिचा नवरा. भैरूने भरवून नेला? कुठे नेऊन ठेवलं सांग तिला. कुठे आहे तुमचा भैरू? खरंच माहित नाही हो. अहो तो चार चार दिवस घरात पण येत नाही. आणि याची नाटकं सुरू झाली. ही नाटकं बंद कर आणि सांग कुठे लपवून ठेवलंय त्यांनी. कुठे आहे तो भैरू? कुठे लपून बसलेला असला ना त्याला शोधून काढीन मी. कळलं ना? नगरकरांच्या बाईवर हात टाकलाय त्यांनी, त्याचे हात छाटून गावाच्या वेशीवर टांगेन. बघून ना अख्खं शहर असं थरथर कापलं पाहिजे. सांग गपचूप. ओ साहेब देवी आईची शपथ घेऊन सांगतो. अहो त्याच्याबद्दल आम्हाला काय पण माहित नसतंय बघ. संबळ वाजून पैसे मिळत नाही म्हणून त्यांनी संबळ वाजवून पण सोडून दिलं. ते कांदेशेटकडे काम करतोय. कांदेशेट त्याला पैसे देतोय. चार पैसे आम्हाला घरांमध्ये मिळतात पण आम्ही काय पण बोलत नाही त्याला. अरे पण चार पैसे तो कसे मिळवतो? कुठलं काम करून घेतो तो कांता त्याच्याकडनं? विचारणं जबाबदारी नाही तुमची आई बाप म्हणून? काय करतो तो? कांताच्या तळव्यात चाटतो तो. तो कांता त्याला दुसऱ्यांच्या पोरी पायांना उचलायला लावतो, त्यांच्यावरती अत्याचार करतो आणि ते असे आणलेले पैसे तुम्हाला हवेत? काय बोलायचं बोल. अहो आमचं काय ऐकतच नाही ना साहेब. ठीक आहे मग मी बोलतो. कुठे लपून बसलेला असला ना त्याला असं शोधून काढेन ना मी आणि त्याचे असे हाल करीन ना मी कुत्र्यासारखे. तुम्ही बघत राहत. आम्ही समजून सांगू त्याला पण तुम्ही त्याला काही करू नका. ठीक आहे नाही ना सांगायचं. उचला रे याला. याला उचला. चला घेऊन चला. कुठं घेऊन जोपर्यंत माझी सून मला सही सलामत सापडत नाही तोपर्यंत हा तुझा नवरा माझ्याकडे उधार राहिला. चला रे घेऊन चला. नाही बा आम्हाला माहिती असतो ना तर पुढच्या मिनिटाला तुम्हाला घेऊन गेलो असतो. खरंच माहिती नाही विश्वास ठेवा. नशीब समजा बाईच्या बदल्यात बाईला उचलत नाहीये मी.
नगरकरांवर संस्कार आहेत. दुसऱ्या कुठल्याही स्त्रियांना आम्ही हात लावत नाही. कळलं ना? उचला रे याला. काय बघताय? उचला, चला घेऊन चला. थांबा थांबा, त्यांना घेऊन जाऊ नका. कोण लागत नाही त्याचा बंद ठेवला त्यांनी. आपण साहेब एकदा लावून बघते ना, लागला तर लागला. ठीक आहे, लावा. अगं लागतोय की नाही? फोन बंद आहे ना? बंदच राहणार तो आता. जोपर्यंत भैरू सापडत नाही, जोपर्यंत माझी सून मला सापडत नाही, तोपर्यंत हा तुमचा नवरा माझ्याकडे राहील. उदार, चला घेऊ. हे बाहेर आहे, बाहेर आहे. बोला. इकडे देवा, देवा आओ मारता काला. काय झालं? काय चाललंय इथे? भजन चालू आहे. भजन चाललंय? भजनाच्या ठिकाणी एखाद्या बाईला आणून तिला किडनॅप करून ठेवतो, तुम्हाला शरम नाही वाटत? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते खरं खरं सांगा ना, इथल्या इथे गाडून टाकीन तुला मी. अहो, रोज सकाळी आम्ही येतो, भजन करतो आणि निघून जातो. आणि नंतर किती वेळेला येतात? परत दुसऱ्या दिवशी सकाळीच येतो आम्ही इकडे. दिन आहे काय? भैरू पवार तुमच्याकडे पक्वत बाजवायला यायचं ना? हो, त्याचं काय? त्याचं काय? हा, आता आठवलं, या घराची एक चावी त्याच्याकडे पण आहे. मला वाटतं बहुतेक त्यानेच त्या चावीचा गैरवापर केला असावा. यापुढे मी कोणावरही विश्वास ठेव. कारण कारण मला जे करायचंय ना ते मी करणार आहे. कुठे गेली? ए मुक्ता, ए पकडा, ए पळाले. ए मुक्ता, उचलत का नाहीये फोन? हे उचलत काय नाही? फोन उचलायचा आणि सांगायचं ना पुढं हे काय झालंय, सांगायला पाहिजे ना. काय 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 हे प्रयत्न काय घडलं ना अजून ना? नाही नाही, काही घडलं नसणार आहे. ते काहीतरी गडबडीत असतील ना. त्यांना फोन आलाय तर समजलं नसेल, नाहीतर सावधगिरी म्हणून आवाज बंद केला असेल. असंच झालं असं, असंच असंच झालं असं ना. मी आपला काही पण विचार करतोय. नाही, माया मुक्ताच्या बरोबर असं कधी काही होणारच नाही, वाईट घडणारच नाही. मी सांगतो, महामूर्ख आहे मी.
असं कोणी कधी विचार करत का? तुम्ही बसायचं. अरे संपले काय नु, असं कसं संपलं? झटकून बघ ना. नाही नाही बाहेर येत नाही. अरे मग दुसरा हसन ना बघ आतमधून आणि पटकून ये. तर माग संपले शेवटच होत. महादेव सांगता येत नाही का? नवीन आणलं असतं ना. हा अगं एवढ्या गडबडीत राहिलं सांगायचं. तू थांब पाठ सोड, मी आले. श्वास घ्या. श्वास घ्या ना. आओ आओ काहीतरी बोला. हो अन्ना अन्ना. अन्ना डोळे उघडा. अन्ना अन्ना उठा ना. डोळ उघडा. अहो श्वास घ्या ना. इकडे अन्ना. अहो असं काय करत आहे? अहो उठा ना. अहो अन्ना अन्ना. अहो डोळ उघडा ना. अहो आता बघा, म्हणजे ते तर एक्सरे काढूनच बघावं लागेल. आणि जर हाड मोडलंच असेल तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. आणि जर छोटा क्रॅक असेल तर तो काय म्हणजे प्लास्टरने पण नीट होईल. हा पण त्यासाठी किमान म्हणजे हाड जुळायला 50 ते 60 दिवस तरी लागतील. 50? अहो पण माई उद्या स्पर्धा आहे, मला संभळ वाजवायचंय. अहो कसं शक्य आहे? या परिस्थितीत तुम्ही साधा चमचा सुद्धा उचलू शकत नाही. आणि संबळ वगैरे ही फार लांबची गोष्ट आहे. म्हणजे त्याला असा पडवतो ना बघा तुम्ही. काय रे आता कांताचं घर तुला माहित नाही असं सांगू नकोस. माहिती दाखव. चल चला बे बघा सगळीकडे दिसतोय की नाही. अहो डॉक्टर, उद्याच दिस मी वाट बघत जगत होते. एक दिस मी जगासमोर संबळ वाजवत असत आणि सगळे माव कौतुक करत टाळ वाजवत असतील हे सपन घेऊन जगत होते. स्त्रीनं संबळ वाजू नये हा विचार बदललेला अस. कौतुक ऐकून अण्णांचं ऊर भरून आला अस. हे स्वप्न बघतच मी जगत आली. माय अण्णा माय वडील लय मोठे संबळ वादक आहेत. त्यांची लय इच्छा आहे
की आमच्या घराचा या संबळ वादनाचा वारसा पुढे जायला पाहिजे, ही लोककला जिवंत राहायला पाहिजे. त्यांच्यासाठी जावंच लागल. त्या माणसाने लय काही केले माझ्यासाठी. त्या माणसानं समाजाचा विरोध झुगारून लहानपणापासूनच या मुक्ताच्या डोक्यावर हात ठेवले. ते आहेत ना, म्हणूनच माझ्या संबळाला नाद आहे. त्यांच्यासाठी हे करावंच लागल. बघ रे दादा, इथं दरवाजाला कुलूप लावून ठेवले. कुलूप लावून ठेवले हो, बघतोस काय तोडून टाक. चला रे. अहो, म्हणजे बोलायला जेवढं सोपं आहे प्रत्यक्षात तेवढंच कठीण आहे. मला वाटतंय आपल्याला पण जायला पाहिजे. हो कांता शेख, कसला विचार करी रे? आपण पण घरी जाऊयात का? येडा झाला का तू? येडा झाला आहे काय डोकं? तो रावसाहेब गिधाडावाने गावावर गिरट्या घालत असणार. इथं बरं आहे, सुरक्षित आहे. मी इथून हालत नसतो. अहो आणि तशी अहो गावात नाही, गावाच्या बाहेर शोधत असणार. आणि त्यांच्याकडे पेशंट आहे ना ती बिचाऱ्या मुक्ताला पाहतील का आपल्या मागे लागतील. चला. ए बाबा, आपण मुक्ताचे जे हाल केले ते बघून ते फक्त शोधून परत जातील. मी इथंच बरं आहे, तुझा तुला कुठं जायचं ते. चालेल चालेल कांता शेठ, मी काय करू, मी असं लपून झेपून जातो आणि ते माझी आतली कपडे घेईन. ते जरा आतली कपडे आहे ना ओल्ली झाली. तुम्ही काय काळजी करू नका. हा मी तुमच्या घरी जातो आणि तुमचे कपडे घेऊन येतो. पण तोपर्यंत तुम्ही इथं हलू नका. इथं इथंच बसायचं. इथं इथंच बसणार. आणि हे इथं लपून बसण्यापर्यंत ना आपण काही दिवस लांब जाऊ. हा चार धामला जाऊ. बाप धुवायला पाहिजे. माझ्या घरी जाऊ नको का? मला वाल्या कपड्याची सवय. तू तू कपडे घेऊन ये. जातो जातो. आणि लपून छपून आणि जरा जपून, नाही तर जाऊ दोग खपून. मी जातो आणि बैरू पवार असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. चल तुम्ही कांता जी. अरे अरे एवढे दिवस बाहेर राहायचंय म्हणल्यावर घरी घर घर चाललं पैसे पाहिजेत ना. माय हातात कड असत ना सोन्याच, तर तुझ्यावर खुश होऊन आज तुला तेच दिलं असत. दे गे पैसे ठेव. थँक्यू कांताजी, थँक्यू. जपून त्याचा फोन बंद येतोय सारखा. तुझ्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसतीय, काय झालं? नाही खरंच काही नाही झालेलं. खोटू बोलू नकोस. माझ्या लेखापेक्षा मी तुला चांगली ओळखते. काय झालं सांग. खरंच सांगते, काळजी करण्यासारखं खरंच काही नाही झालेलं. काळजी माझ्या वयाची झालीस की तुला काळजीचा खरा अर्थ कळत. अग ज्या वेळेस जगायचा उद्देश एवढाच असेल की आपल्या लेकराच नातवंडाच आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाचं सुख एवढा शिल्लक राहतोय ना, तवा काळजीचा खरा अर्थ कळतोया. कळलं? मला खरंच कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय, पण नाही काळजीचं काही कारण. तसं असेल तर ठीक आहे ग, पण वैजयंती काल रात्रीपासून मला लई अस्वस्थ वाटते ग. काय चुकीचं तर घडत नसेल ना? नाही तुम्ही खूप विचार करताय ना म्हणून असं होतंय तुम्हाला. आणि आत्ताच बरे वाटतंय ना तुम्हाला, नका इतका विचार करू. तुम्ही जा खोलीत, मी चहा नाश्ता घेऊन. ठीक आहे.
काय ग वैजंती, रावसाहेबा रात्रीपासून घरात नाही हे सांगितलं नाहीस तू मला? सासूबाई मला लपवायचं नव्हतंच तुमच्यापासून, आपण आत्ताच तब्येत बरी होती तुमची, तुम्हाला टेन्शन येणं म्हणून सांगितलं नाही. मग आता समजलं तर टेन्शन येणार नाही असं वाटलं होय तुला? कधी ना कधी कळणारच होत की नाही? आता पण तू काय लपवलं नाहीस माझ्यापासून तू, मग हे का माझ्यापासून लपवलंस? चुकलं. दादा घरात नाहीये. अंबिका वंस कुठे आहे तुम्ही? अहो अंबिका वंस कुठे तरी असतील या? अंबिका वंस आणि दत्ताभाऊ दोघंही दिसत नाहीयेत, दोघंही कुठे गेले असतील? अहो मला लई काळजी वाटते. मुक्ता हे बघ, तू काळजी करू नकोस, तू बाकी कसलंच टेन्शन घेऊ नको. हे बघ, बाकी सगळा विचार करायला मी आहे ना, आणि मला जस्ट एक तास दे. दादा कुठे आहेत ना ते मी शोधून काढतो, ती माझी जबाबदारी आहे. गजा हा चल, हा चला. एक मिनिट, दादांचं मेसेज काय म्हणतात? त्यांना एका अर्जंट कामानिमित्त बाहेर जावं लागतंय आणि त्यांच्या मोबाईलची बॅटरी खूपच डाऊन आहे, सो फोन कधीही बंद पडू शकतो. मुक्ता तुला त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि फोन करतो म्हणा. मोठं टेन्शन गेलं. वय खरंच टेन्शन आलं होत. बर तुम्ही लगेच मोठी यांना फोन करून कळवा. हो हो सांगतो. तुझ्यापेक्षा वाईट मी आहे. वाईट लई वंगार, लई डेंजर माणूस आहे मी, काशीनाथ नगरकर. लई त्रास देणार मी आता, बघत राहशील. सर्व उट्ट काढणार मी आयुष्याचा. आता तू इथे आराम कर आणि मी घरी जायची तयारी करतो. रावसाहेब नगरकर बोलू. वाघाची कातडी पांघरल्याने कोणी वाघ होत नाही लक्षात ठेव. घरी गेलास ना दुसऱ्या मिनिटाला तुला ओळखतील, तुझा सगळा डाव उघडा पडेल. आणि किती दिवस असा डांबून ठेवणार आहेस मला तू? आयुष्यभर. इथून पुढे तू वातुरुंगवास सुरू झाला. मी तू न्यायाधीश, माझं न्यायालय, मीच वकील, मीच जज. अरे कोणी ऐका, मला इथे डांबून ठेवलंय, मला सोडवा. थोडा बोला, थोडा बोला. मग बाहेरची माणसं म्हणतील कोण आहे? मी आहे, मला इथन काढा, मी रावसाहेब बोलतोय. मग बाहेरचा आवाज तुझी लायकीच ती आहे ना लायका. तिथंच बर. आता त्यांचं ऐकायला पाहिजे की नाही? ऐकायला पाहिजे ना. काशी कशी अजून विचार कर, तू माझा चेहरा घेऊन जाऊ शकतोस पण माझा स्वभाव, माझी वागणूक, माझं सगळ्यांबरोबरचं नातं हे तुला नाहीच वाटवता येणार. तू पकडला जाशील. सगळं माहितीये मला, मला समज माहिती. तू कसा उठतो, कसा बसतो, कसा बोलतो, असं बोलतो की तू? मावा बोलून झालंय. दोन दोन कर्ण पिशाचे माझ्या कानाला आहे. समज सांगतात मला ते. आता तू बस इथे, आम्ही निघतो. आम्ही जातो अमुच्या जा. रावसाहेब नगरकर. अरे नाही नाही नाही, आता म्या रावसाहेब नगरकर. गाडी बिडी सगळी काढणार, त्या कट्ट जवानी असे पांढरे कपडे घालणार. मजा येईल. सोड काशी, काशी तू बरोबर करत नाहीस. काशी जातो रावसाहेब म्हणून. काशी, काशी इथे जाऊ नकोस.
पण आनंद या गोष्टीचा आहे की तुम्हाला तुमचा हक्क मिळेल आणि आम्हाला आमचा हक्क मिळेल. आपण तिघेही या घरावर राज्य करू काय. पण त्याआधी ह्याला घरी न्यावं लागेल. म्हणजे काशाला रावसाहेब नगरकर बनवावं लागेल. माझ बोलणं झालंय. काशी, माझ्या घराची वाट लावशील रे तू. कुठल्याही परिस्थितीत मला इथून सुटलं पाहिजे. माझ्या घराचं वाटोळ झालेलं मी नाही पाहू शकत. मी इथून सुटणार म्हणजे सुटणार. मुक्ता चल, आपल्याला खूप उशीर झाला. अजून आता उशीर व्हायला मुंबईला पोहोचायचंय. 6-7 तास लागतील. त्यांनी कधी बोलावलंय पण तिथं? नाही, त्यांनी लवकर बोलावलं होतं आणि पोहोचून रिपोर्ट करायला सांगितलं होतं. बट मी आपला जेन्युइन प्रॉब्लेम त्यांना सांगितलंय. सो ते म्हणाले शक्य तितक्या लवकर पोहोचा. प्लीज आता आपलं खूप उशीर झालाय, लवकर निघायला. अण्णा तुम्ही पण चला ना. बर चालन. मी पण येणार रे. तुला कशाला जायचंय तिकडं? मी मुक्तताच्या आतेची काळजी घेईन ना. मी काय म्हणतो आपण सगळेच जाऊ. मुक्ताला आपण तिथे सपोर्ट करू. तिला खूप मोठा आधार मिळेल आणि तसंही ती पहिल्यांदा इतक्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करते. सो हा क्षण मिस व्हायला नको. वय मी जिंकण्यासाठी प्रार्थना करत नाही. जो उत्तम असेल ना त्याला जिंकू दे. मला ह्या अवस्थेत लढण्याचं बळ दे, वाजवण्याचं बळ दे. काही झालं तरी संबळाच्या काड्या थांबता कामा नये. डॉक्टर स्पर्धेत जिंकणं हारणं लई लांबच आहे. राव साहेबा कसं नाही आला अजून? समज ठीक असेल ना सासूबाई? मग अशी तुम्हाला म्हणाले होते ना मी, सारंगला मेसेज केलाय त्यांनी. हा आणि सारखं सारखं विचारून हे लवकर येणार आहेत का? तसं नाही ग, तरी मी काळजी वाटतेच की. नाही कळतंय मला, पण कसं आहे ना कामात अडकले असतील आणि तुम्हाला स्वभाव माहितीये ना त्यांचा. एकदा काम करायला लागले की कशाची शुद्ध नसते त्यांना. काम संपलं की येते. नका काळजी करू इतकी. पण काय आहे, हातात काही काम नसेल ना तर सारखं तेच 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 विचार येते. सारंग, हा बोल सारंग, सगळं ठीक आहे ना तिथे? होय. पण मुक्ताचा ना स्पर्धेला जाण्याचा हट्ट काही कमी होत नाहीये. अरे मग तू नीट समजावून सांग ना तिला. कसलं ऐकेल ती? मगाशी ना गळ्यात संबळ अडकवण्याचा प्रयत्न करताना पडलीये ती. हा कुठे लागलं नाही ना तिला? मुक्त पडली. अरे देवा. नाही नाही लागलं नाहीये. ओके. अगं पण त्या दुखऱ्या हातावर जर पडली असती ना तर किती त्रास झाला असता तिला. मला कळत नाही ग, तिला संबळची काडी हातात पकडता येत नाहीये. स्पर्धेत कशी वाजवणार आहे ती? नको काळजी करू. संबळ वाजवायला गेली हात दुखायला लागला ना की मग लक्षात येईल तिच्या. कळ गेली ना आता की थांबेल आपसूक. नको काळजी करू तू. होय, टेक केअर. वैजंती, त्याचा आणि रावसाहेबाचा काय फोन झाला का विचार त्याला? सासूबाई पोचली ना सुई, वाटलंच तुम्हाला. द्या इकडे दिखा. अगं बघू अगं रक्त आलंय. काय तुम्ही? अहो कसं आहे ना की मुक्ताच्या स्पर्धेचं आधीच त्याला टेन्शन आलंय. बरं नाही तिची तब्येत आणि त्या स्पर्धेचं.
म्हणून म्हटलं कशाला कळवा त्याला की हे अजून आलेले नाही, आणखीन टेन्शन गेल ना तो. अगं पर मुक्ताची का काळजी करतोय आपण, इस्तेटी ते वाट्या मागताना रावसाहेबाला काय वाटल, आपण दोघींनी एवढा जीव लावला आपल्याला काय वाटल, जरा बी विचार आला नाही तिच्या डोसक्यात, मग आपण काय विचार करतोय. नाही पण माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की ती असं काही करेल म्हणून. अरे स्वतःच्या तोंडाने कबुली दिली तरी तू आजी आहो चुकीचं बोलल्यावर येणारच ना, आणि ते दोघे मला सांगून गेलेत. हो कुठे गेले ते दोघ? ते शेवगावला गेले, ते जयासाठी काहीतरी नवस समथिंग बोलायचं असं म्हणाले होते. हा असं व्हय, मग कालपासनं ते दोघं नवस बोलत बसल्यात देवळात. हा काय ग देवानं काय त्यांना धरून बांधून डांबून ठेवलंय? नाही ते दत्ता मामाच्या फॅमिलीत ना कोणीतरी आजारी आहे, मग ते तिकडून त्यांना भेटायला जाणार असं लांबलंच काहीतरी प्लॅनिंग सांगत होते. मी जरा बिझी होते म्हणून सांगायचं राहील. आय त्यामुळे जो नागोबा येऊन बसलाय तो किती बिझी असणार आहे. नागोबा नाही हो, पाहुणी आहे मी या घरातली, आणि जोपर्यंत मला आत्या सांगत नाही ना जायला मी इथून जाणार नाही अजिबात. मला वाटत दादांबद्दल त्याच काय आहे, सुई एकलीच राहिली की ती समद्यासनी टोचती, पण ती सुई दोऱ्या संगट वावली की छान फुलाची माळ होती. आता त्या सुईनं ठरवायचं एकट्यानं समद्यांना टोचायचं का मग फुला संगट माळ होऊन स्वतःच कौतुक करून घ्यायचं. तुझं बोलणं टोचलेलं दिसतंय तिला. मग पण भाऊजी मला असं वाटतं ना मुक्ताला आपण नको काही सांगायला की हे आलेले नाहीयेत अजून घरी, उगा टेन्शन घेईल. आधीच त्या स्पर्धेचं टेन्शन आहे तिला बिचारीला. हो ना, आणि तिने टेन्शन घेतलं तर मग सगळा परिणाम त्या ह्याच्यावर होईल, तिच्या परफॉर्मन्स वर परिणाम होईल. हो ना, राव साहेब सुखरूपच असणार, पर भाऊ म्हणला तस ती दोन भूत घरात नसल्यानं मला जरा लई काळजीच वाटतीय. फक्त एक वाद्य नाहीये मावा, श्वास मावा, आत्मा मावा, सखा सोबती आहे. कृष्ण कधी बासरी शिवाय राहू शकतो का? सरस्वतीला कधी विणेशिवाय बघितलंय? तुम्ही सगळे का मावा संबळ माझ्यापासून लांब करताय? यानंच मला दादांसोबत संघर्ष करायची ताकद दिली, त्यामुळेच ते माझे पाठराखीत झाले. मी वाजवणार, काही झालं तरी मी वाजवणार. गजारे राहू दे तू, सोड. अरे सोड काय नाही होणार, मी वाजवते. ऐक हे मुक्ता, तू ऐकत का नाहीस यार? तुला सांगतोय तर समजतच नाही तुला. अहो मग कधी वाजवू शकणार, कधी बरा होणार आहात? आई बघ ना, अगं मुक्ताला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, अगं मला तरी अशक्यच वाटतंय. का रे काय झालं आता? काय झालं म्हणजे तिला, अगं तिला साधे काड्या हाताने नीट पकडता येत नाहीये, ती स्पर्धेत संबळ कसा काय वाजवणार आहे? आता रे मग बघ आई, मी तरी तिला कुठलीच रिस्क घ्यायला देणार नाही, नाहीतर आयुष्यभराचं दुखणं होईल यार. नाही आपल्याला काळजी घ्यायलाच हवी तिची. बर आई, दादांचा काही निरोप आला का? नाही सुखरूप आहेत ते, काही काळजी करण्यासारखं नाही. नको काळजी करू बाळा, आणि काम झालं की कळवतो असं म्हणाले ते. हा आई, त्यांनी फोन केला होता की मेसेज? फोन
फोन आला होता त्यांचा. मला कळत नाहीये, मी त्यांना फोन ट्राय करतो, माझा फोन का लागत नाहीये? अरे ते असं म्हणत होते की फोन मध्ये काहीतरी इश्यू झालाय, बॅटरी सारखी डाऊन होतीये, त्यामुळे महत्वाचा फोन करून झाला ना की फोन बंद करून ठेवतायत, म्हणून कदाचित लागला नसेल ना तुला फोन. आणि मला सांगितलं की सगळ्यांना निरोप दे. अरे ते एक बरं झालं आई, दादांचं एक टेन्शन कमी झालं. हो कमी झालं आता. आणि ऐक सारं, तिकडे काय होतं ते मला कळवत जा, काही लागलं तर कळव, मुक्ताकडे लक्ष दे नीट. होय ठेवते. वैजंती, रावसाहेबाबद्दल असं खोट का सांगितलंस ग? सासूबाई आधीच त्याला टेन्शन आहे मुक्ताचं, तिच्या तब्येतीचं, त्या स्पर्धेचं, यांच्याबद्दल आणखीन कशाला सांगून टेन्शन वाढवू त्याचं, म्हणून नाही सांगितलं. नाही पण मला खात्री आहे दादा एकदम सुखरूप असणार आहे. हो दादा एवढा स्ट्रॉंग माणूस आहे की संकट सुद्धा त्याच्याकडे जाताना स्वतःबद्दल 50 वेळा विचार करेल. तुम्ही म्हणताय ना तसा तो नक्की काहीतरी कामात अडकला असणार, आणि फोनचाही काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ना. काम संपलं की एकदम सुखरूप घरी येईल दादा परत. देवी आई, तूच आता समद व्यवस्थित सुरळीत पार पाड. चंद्राबाई, तुझी सावत्राई, तिचा मुलगा म्हणजे तुझा सावत्र भाऊ, याला या गाडीखाली दाबून संपून लागेल. काय करायचं नाहीये, असं हिंसक होऊन चालणार नाही आपल्याला. अरे सगळ्यांना बरबाद करायचं, वाट लावायची सगळ्यांची, पण हळूहळू सगळ्यांना रस्त्यावर आणूया आपण. पण जरा सावकाश दमान. हा हा भाऊ म्हणजे भाऊसाहेब नगरकर, हा रावसाहेबांना प्रचंड मानतो, कळलं? त्यांचा एकही शब्द पाडत नाही, नुसता असा झेलायला तयार असतो. आणि हा ही बघ, ही माधवी म्हणजे भाऊची बायको, ही रावसाहेबांच्या विरोधात आहे. विरोधात म्हणजे प्रचंड विरोधात. ही सारखं आपलं म्हणत असते, माझ असं काही नाही हा, पण कड्या करायचा एकही चान्स सोडत नाही. आणि आमच्या बरोबर हिने सुद्धा घराचा वाटा मागितला होता. रावसाहेब सावत्रपणाची हिला पण वागणूक देतात, ही खंत तिला बोचत असते. आणि हो ही बघ, ही गायत्री, ही भाऊ आणि माधवीची धाकटी मुलगी, ही प्रचंड भिकरी आहे, हळवी आहे, म्हणजे अगदी बापावर गेलीये म्हणणं तशीच आहे. पण ही पण रावसाहेबांना प्रचंड मानते, खूप आदर आणि भीती आहे त्यांच्याबद्दल हिच्या मनात. आणि हो हा युवराज, हा भाऊचा मोठा मुलगा, हा सुद्धा त्याच्या आईचीच कॉपी आहे. हा पण हा पण रावसाहेबाचा शब्द खाली पडू देत नाही, पण ऐकतो मात्र आपल्या आईच. हा अरे हा तर घरात स्वतःच स्थान निर्माण करायची एकही संधी सोडत नाही. धगधगता अंगार आहे, बंडाच्या तयारीत असतो सतत. म्हणजे आपल्याला ना ह्याचा उपयोग करून घेता येईल. आता ही जया, ही तुझी भाची. भाची म्हणजे? अरे काय काशी, तुला एवढं पण माहित नाही का? अरे बाबा, नात्या त्याचा आपला काय संबंध? दोनच नाती माहिती आपल्याला, एक पोलिसाची वर्देनी व काळ्या कोटवाला वकील, बस. काय आयुष्यभर जेलमध्ये राहिला होतो, कसं संबंध असेल? बरं सांगते तुला, ही जया म्हणजे तुझ्या बहिणीची मुलगी. माझ्या जयाला रावसाहेबांनी म्हणजे दादानी माझ्यापासून तोडलंय, ही आमच्या दोघांच्या विरोधात असते. आणि हा सारंग तुझा पुतण्या म्हणजे रावसाहेबांचा मुलगा, आणि तू घरात गेल्यावर तुझाही मुलगाच. हा अमेरिकेत शिकून आलाय, शिकून आला अमेरिकेत, पण त्या गावंढळ आपली लायकी नसलेल्या त्या मुक्ताशी लग्न केलं, तिच्यावर जीवापाड प्रेम करतो, आणि तिच्यासारखंच आपल्या आई बापांवर पण जीवापाड प्रेम आहे. थँक्यू. अगं मला नको चहा. का ग, तू का नाही घेणार चहा? नाही, मी स्पर्धा होईपर्यंत चहा नाही घेणार.
फक्त काढाच घेणार. हा ये भारी ठरवलंस, तू फक्त काढा पिये म्हणजे लवकर बरी होशील ना. अरे देवा मी विसरलेच बघ, तू यासाठी काढाच केला होता ना, हा घे. तुम्ही कायला काढा पेता? नाही 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 मुक्ता नका, हा तुझ्याचसाठी आहे, पण हा काढा मी माझ्या हाताने तुला पाजणार आहे. ये पण भारी ठरवले या खचा. मुक्ता नाही नाही मुक्ता मी काही ऐकणार नाही, मला माहिती तू पिऊ शकतेस, पण मी माझ्या हाताने तुला पाजणार आहे. अगं मुक्ता तुझ्या दोन्ही हातांना आराम मिळायला हवा. हो मुक्ता सावकाश सावकाश गरम आहे पाचेल. माझ्यासाठी एवढं करता मग मी पण स्पर्धेत जाऊन संबळ वाजवू शकते. एक मिनिट, हा आईचा मेसेज आहे. काही नाही अगं मुक्ता मी काय म्हणतो, आता स्पर्धा पुढे ढकलली गेली आहे ना, सो दोन दिवस मी घरी जाऊन येतो. काय झालं, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही 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 अगं प्रॉब्लेम काही नाही, सगळं ओके. पण आई म्हणत होती तर खूप दिवस झाले तू भेटला नाहीये, आठवण येते, सो तिला भेटून येतो. म्हणजे मी तुलाही म्हटलं असतं की माझ्यासोबत चल, पण मला माहितीये तू येणार नाहीस. आणि हो हा वैद्य बुवांचा काढा घे घे अगं पकड. काढा प्यायला विसरू नकोस. काय गजा. तुझ्या टेन्शन मध्ये आणखीन भर पडू नये म्हणून खोट बोलले रे मी. आई इतकंच ओळखतेस का ग तुम्हाला? अगं सहनशीलता माझ्या रक्तात आहे, कारण मी तुझाच मुलगा आहे. बघ आई, आणि प्रश्न जर माझ्या माणसांच्या आयुष्यांचा असेल ना, तर मी जगातलं कुठलंही टेन्शन पेलू शकतो. हे यार आई पण तू असं का केलंस? चुकलं रे, खरंच चुकलं माझं. अगं काल संपूर्ण रात्र दादा कुठे असतील, कसे असतील, काय करत असतील कोणास ठाऊ. मला कळलं असतं तुम्ही काल रात्री शोधलं असतं ना त्यांना. सॉरी. असू दे, अजून काय फार वेळ झालेला नाहीये, तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो त्यांना. सॉरी खरंच ओके डोंट वरी. काही झालं ना तरी आता दादांचा शोध घ्यायलाच हवा. मला तू एक गरज आहे, तू मला मदत करशील? ते तर तुलाच वाजवावं लागल. मी आहे ना तुझ्या संग, मला माहिती आहे तू जिंकण्यासाठी वाजवीत नाही, तू आपल्या दोघींमधली कला आपल्या अण्णांचं स्वप्न जगवण्यासाठी वाजवती ना, त्यामुळे तुला जमणार आहे बघ. दादा दादा मजेत आहे का? आणि दादानी तुला कॉम्पिटिशन साठी शुभेच्छा दिल्या होत्या. अजून त्यांच्याशी बोलले पण नाहीये. त्यांना व्हिडिओ कॉल नव्हता का? त्यांना बघता येईल, बोलता येईल, त्यांचा आशीर्वाद पण घेता येईल. व्हिडिओ कॉल? ए तुला माहितीये ना मुक्ता, त्यांचा फोनचा इश्यू झालाय. बघ मागच्या वेळी नव्हता का त्यांनी मेसेज केला होता? फोनचा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या. आणि एक मिनिट, हा पप्प्याचा फोन आहे, एक मिनिट. हॅलो, हा पप्प्या बोल. त्या कांताबद्दल काही खबर लागत नाहीये, पण भैरू कुठं असेल याबद्दल टीप मिळाली. गुड गुड, आलोच मी. चालत ये लवकर. काय झालं?
अगं काही नाही, पप्प्याचा फोन होता, मला अर्जंट जावं लागतंय. अचानक कुठं निघालात? अचानक म्हणजे ते तसं अचानक नाहीये, प्लॅन होतं. काय की दादा बाहेरगावी चाललेत ना, सो एक अर्जंट काम त्यांनी मला सांगितलं होतं आणि मी विसरलो होतं, सो मी जाऊन ते काम करतो आणि वेळ मिळेल तसा मी तुला भेटायला यायचंय. पण यार मुक्ता, तू गोळ्या वेळेवर घ्यायचं. तुम्ही पण तुमची काळजी घ्या. काळजी घे. अरे काशा, अरे नापास झालास तू. काय मग म्हणजे कोटमजोरो नापास? आम्ही उपाशी झालो होतो का? पास होते. अरे बाबा, परीक्षा होती ही तुझी. अरे तुला किती वेळा सांगितलं, रावसाहेब हे असं खात नाहीत, सावकाश खातात. हा तरी सुद्धा तू तेच केलंस. अरे बाबा, हे असं बका 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 खायचं नाही रे, स्टाईल मध्ये खायचं, म्हणजे दादाच्या स्टाईल मध्ये असं हळूहळू एक एक घास चावून चावून खायचा. हे असं खाशील ना बका बका आणि उघडा पडशील. अगं बाई, एवढ्या वर्षाची सवय आहे, एकदम कशी जाणार? बदलावी लागेल आणि बदलावीच लागेल. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? अरे पोलीस येतील आणि तुझ्यासोबत आम्हाला पण घेऊन जातील. नाही नाही, पण आपल्याला ती वेळ आणूच द्यायची नाहीये ना आपल्यावर. तुला दादाच्या सगळ्या सवयी अशा भिनून घ्याव्या लागतील अंगात. आधी तुमच्या अंगात भिनवा. सारखं सारखं मला काशा 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 म्हणताय तुम्ही. मला कसं वाटणार? मी रावसाहेब आहे, तुम्ही म्हणलं पाहिजे की नाही रावसाहेब रावसाहेब. बर काशा, पुन्हा काशा म्हणली तू, खायला घालू काय तुला? बर दादा. परत एकदा म्हण. बर दादा. अजून असं निघाल वेगळं. बर दादा. तुला काय आता निमंत्रण देऊ? म्हणतील का? नमस्कार राव साहेब. माझं बोलून झालंय. जरा जादव होते, जादव होते. काशीनाथ घरी जाणार, रावसाहेब बनू फार काळ नाही टिकू शकणार तो. आम्ही पकडला जाणार. कसा पकडला जाईल तो? कोण कसं ओळखेल त्याला? हुबेहूब माझ्यासारखं दिसतो तो, माझ्यासारखं बोलतो. हा काशीनाथ आहे जर कोणी ओळखलं नाही तर. अरे देवा, अनर्थ होईल अनर्थ. घरातल्या प्रत्येक माणसाशी तू कसाही वागू शकतो, कारण सगळेजण त्याला रावसाहेब समजणार. म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन बसेल तो, पैशांचे व्यवहार करेल, सगळा पैसा उडवून टाकेल. नाही नाही नाही, वैजयंतीशी कस. जादूगार भैरव पूर्ण कटकटूनच बांधायला पाहिजे. तुझा जीव तडपडणारा बघून मला लय दया आली तुझ्याची. मग मी घेऊन आलो एक भरलेलं ताट आणि बघितलं तू मायला सुटलेला.
तिकडनं पळून जायचा प्रयत्न करत होता की नाही. दिली हांडली डोका ठाणून आटा नाही, आटा भरलेलं ताट देणार नाही, कारण या रावसाहेब ती टटकली. आता मी ते गडप केलं आणि तुझ्यासाठी माझं खरकट ताट घेऊन आलो. गप गुमान उष्ट खरकट खायचं. जीव गेला तरी खाणार नाही मी, कळलं ना? जीव गेला तरी खाणार नाही मी बी असंच बोलायचो. तडफड 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 अशी दिलेली ताट दिले फेकून डोकं सटकायचं माझं बी. शेवटी माणसाची भूक माटी खायला बी शिकवते. माटी दगड धोंडे पोटाला चिमटा बसायला लागला की नाही तो माणूस काय बी खायला तयार होतोय. शेण बी खातोय शेण. हे तर बरं आहे की पुष्ट खरकट निदान जेवण तरी आहे. खाऊन घे बघ. मूर्खपणा करू नकोस. तुझे इरादे सफल होणार नाहीत लक्षात ठेव. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू घरी गेल्यानंतर घरात दुसरं कोणी नाही, पण माझी मुक्ता तुला नक्की ओळखेल. आणि तिने एकदा ओळखलं ना की मी सारंग आणि मुक्ता तुझी काय हालत करेल तुला कल्पनाही नाहीये रे. तुरुंगात जाण्याच्या लायकीचा राहणार नाहीस तू. अरे तू अजूनही मुक्ताला ओळखलेलं नाहीयेस. पण नाही काढले जेलमध्ये वर्ष. मुक्ता काय नाही करू शकत माझे. आणि तुझी वैजू वैजू ती बी मला ओळखणार नाही. कशा वरड वरड जेवढं वरडायचं तेवढं वरड काय फरक पडत नाही. कळलं की नाही? मी आता सुख उपभोगणार म्हणजे उपभोगणार. तुझी गप बसायच्या. चला. आणि एकदा नाही बरं का तू एक माणूस संगतीला ठेवून जातोय. तुझ्याकडे काय आणलं बघ करमणूक कटाला थोडा एकाला गप्पा मारायच्या असतील ह्याच्या संगड मार. ह्यो काय बी बोलणार नाही नुसतं ऐकल. भारी आहे की नाही मैत्र. गप्पा मार बस. हा मी येतो. ये त्रास द्यायचा नाही. हा भाऊ आहे माझा. येतो. कशा कशा ऐक माझ कशा. मंडू आम्हाला तुमच्या वागण्या बोलण्याची सवय. मंडू आम्हाला तुमच्यासारखं वागता बोलता यायला लागलेला आहे. तुम्हाला येऊ लागले का? काढून नाही होय. होईल होईल हळूहळू सवय होईल. काय माज करायचं ना तुला कशा तू करून घे. जी काय मस्ती करायची ना ती करून घे. तुला काय वाटलं माझ्या मोबाईल वरनं तू मेसेज पाठवलेस त्याच्यावर सगळेजण विश्वास ठेवतील? अरे दोन दिवस तीन दिवस नंतर कोणाचाही विश्वास बसणार नाही त्याच्यावर. सगळेजण मला शोधायला बाहेर पडतील. कळलं ना? तू मला ओळखलायस पण लोकांच्या मनातला जो रावसाहेब आहे ना त्याला अजून तू ओळखलेलं नाहीयेस. कळलं ना? एवढे दिवस मी तिथे नाहीये म्हटल्यानंतर ते मला शोधतील. माझा माझा सारंग मला शोधून काढेल. नक्की शोधून काढेल. आणि मग तुझी वाट लावेल की नाही बघ. कस बट बट गप्पा मार याच्याशी. हा का तुम्ही तुला ओळखतो ना? बोल. बोलत का नाहीस तू? बोलत नाहीस याचा अर्थ मी तुला ओळखतो. आणि मी तुला ओळखतो म्हणजे तुला माहिती आहे रावसाहेब काय ते.
काणपणी काढण्यात घेऊन येतो कोळून कोण होता तो, कोण होता तो? अरे लेका हवा होती, हवा बुरून उडून गेली, कुठू एकटा नाही बर का? कोणाला तरी तुझ्या संघ तिथे ठेवून जाणार आहे. काळजी करू नको, त्याच्यासारखा होण्याचा प्रयत्न कर. मी कसं झालो, रावसाहेबांनी कापडं घालून तू बी त्याची कापडं घाल का. घरी नक्कीच काहीतरी घडलं असणार आहे, पण हे मला काही सांगतच नाहीये. हा मला पण असंच वाटतंय की काहीतरी घडलंय, पण ते आपल्यालाच सांगत. मुक्ते, हा तू न उगाललाय काही विचार करू राहिले. या भक्तीला नाही आखत, हलत्या सलत्या शंका घेते आणि अजून टेन्शन वाढवते. पप्या, यार मगाशी मी फोन स्विच ऑफ केला होता, मुक्त नक्कीच मला ट्राय करत असणार. सारंग भावा, माझा ऐकणार अशी ना तर तू फोन बंदच राहू दे. काय तू आधीच एवढा टेन्शन मध्ये आहेस, तुझ्या आवाजावरून लगेच ओळखंती. नाही राईट, बरोबर बोलतोस तू बाप्या, पण हे बघ तू काळजी करू नकोस, मी माझ्या आवाजावरून तिला माझी मनस्थिती कळू देणार. आई अग, यांचाच फोन आहे. बघ मी बोलते. हॅलो, हा मुक्ता. अहो तुमचा फोन बंद का होता? अग मुक्ता, अग मी खूप इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये होतो ना यार, आणि मग मी सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्या मीटिंग मध्ये सगळ्यांनी फोन स्विच ऑफ करा. पण मला केवढं टेन्शन आलं होतं. अग मुक्ता तू पण ना, म्हणजे फोन लागला नाही म्हणून. मुक्ताच्या असल्या आगाऊ मुजोर स्वभावामुळे ना तिने अनेक दुश्मन करून ठेवले, आणि ते आता तुझा राग ह्या या घरांवर दादांवर काढत असणार. उद्या तिच्या दुश्मनांनी तिच्यावर जी खुन्नस धरलीये ना, ती अशी दादांवर निघत असणार आहे. आणि मला ना मला तर आता शंकाच येते की दादा कुठल्या कामात वगैरे अडकलेले नसणार आहेत. ते नक्कीच कुठल्या तरी गुंड्यांच्या तावडीत अडकले असतील. त्यांच्यासोबत काही चुकीचं घडलं नसेल. शुभ बोलणार ते म्हणे मांडवाला लागू आग. त्यांच्या बाबतीत काहीही घडलेलं नाहीये. नाहीतर काय असं भलत सलत सांगून तिच्याविषयी आमच्या मनात भरवायचं चाललंय होय. आजी काय चुकीचं बोलतीये ती? आपल्याला सगळ्या बाजूनी विचार करायला हवा, तुम्ही फक्त एकच बाजू रेटत चाललाय. आणि आजी माझं तोंड बंद केलं म्हणून आलेलं संकट टळणार आहे का? आणि त्या मुक्ताच्या चुकाही झाकल्या जाणार नाहीये. ए बया, तुझी काळी जीभ घेऊन तुझं काळ खोबाड घेऊन जा कुठे तरी, तिथे नको येऊस. सासूबाई ओ घरामध्ये विष पेरायला आणि आग लावायला चालली ना ती, तेच करणार. तुम्ही कितीही डोकं आपटा, आपला विषय नसताना मध्ये मध्ये तोंड घालून बोलणारच. आर्या तू बोललीस आता ह्याच्या पुढे एक शब्दही बोल नकोस, नाहीतर हा माझा सगळा राग आहे ना, हे माझं सगळं टेन्शन आहे ना, ते तुझ्यावर निघेल. सो प्लीज प्लीज तू शांत हो. सारंग? काय सारंग, तुला हे फुकटचे सल्ले द्यायला कुणी सांगितलं? आम्हाला कोणालाच त्याची गरज नाहीये. सो प्लीज इथून जा तू. सारंग, अरे तू हे मला बोलतोयस, तुला माझी काळजी खोटी वाटतेय का? आर्या प्लीज. ठीक आहे, पण सारंग एक दिवस येईल ज्या दिवशी तुला कळेल की आर्याची ना काळजी खोटी होती ना प्रेम. हे बघा,
तुम्ही सगळे माझ्यावरचा विश्वास जो आहे ना तो तसाच ठेवा, प्लीज ट्रस्ट मी, कारण मी अजून हिम्मत सोडलेली नाहीये.